गोव्यात महिलांकरता खास पोलिंग बूथ तयार करण्यात आला आहे. पिंक पोलिंग बूथ तयार करण्यात आलेला आहे, त्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी. मतदानाला जोरदार सुरुवात झालेली आहे. पहाटे 6:30 वाजल्यापासून अनेक गोवेकर जे आहेत त्यांनी मतदान केंद्राबाहेर रांग लावायला सुरुवात केलेली आहे. इथं जर तुम्ही रांग पूर्ण पाहिली तर ही गोव्यातल्या पणजी येथील PWD ची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खात्याची ही इमारत आहे आणि या इमारतीच्या ह्याच्यामध्ये 4, 5 आणि 6 3 असे मतदान केंद्र आहेत. ज्या मतदान केंद्रावरती मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर सकाळी जे मॉर्निंग वॉकला आलेले आहेत विशेष करून ते मॉर्निंग वॉक करून झाल्यानंतर आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. प्रिकॉशन्स म्हणून म्हणजे काळजी म्हणून प्रत्येक व्यक्तीचं टेम्परेचर चेक केलं जातं, त्यांनी मास्क घातले की नाही हे चेक केलं जातं. त्याच पद्धतीनं हा प्लास्टिकचा हँडग्लोव जो आहे तो दिला जातोय, कारण का वोटिंग मशीनवरती संपर्क येणार, तिथं स्पर्श येणार आणि कुठे त्यामुळे लोकांना कुठलाही रोग किंवा कुठल्या रोगाचा प्रसार होऊ नये याकरता पूर्ण काळजी घेतलेली आहे. हे तुम्ही सगळे इथे पाहिलं असेल की पिंक फुगे लावलेले आहेत, म्हणजे गुलाबी फुगे लावलेले आहेत. पिंक पोलिंग स्टेशन असं या मतदान केंद्राला मतदान निवडणूक आयोग जो आहे त्यांच्यामार्फत नाव दिलं गेलेलं आहे. याची खासियत म्हणजे इथं असलेले जे सुरक्षा रक्षक आहेत त्या देखील महिला आहेत आणि जर आपण आतमध्ये नजर टाकली तर सर्व महिला ज्या आहेत या म्हणजे जे निवडणूक कर्मचारी आहेत या सर्वच महिला आहेत आणि त्यांनी एक संदेश देण्याकरता महिला सशक्तीकरणाचा संदेश देण्याकरता सर्व महिलांनी गुलाबी ड्रेस घातलेले आहेत. कर्टन असतील किंवा संपूर्ण डेकोरेशन जे आहे हे एक महिलांसाठी महिलांच्या सन्मानाकरता हे सगळं जे आहे ते सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगातर्फे हा सगळा हे सगळी सजावट जी आहे किंवा ही सगळी संकल्पना जी आहे ती राबवली गेलेली आहे आणि जवळपास 105 संपूर्ण गोव्यामध्ये 105 पिंक पोलिंग स्टेशन म्हणजेच महिलांकरता म्हणजे महिलांसाठी आणि विशेष करून महिला कर्मचारी असलेल्या सगळे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी स्पेशली ते काम करतात अशा हे सगळं मतदान केंद्र जे आहेत ते उभारण्यात आलेलं आहे आणि सर्व महिला कर्मचारी बाहेर तुम्ही पुन्हा सांगतो बाहेर ज्या सुरक्षा रक्षक आहेत त्या देखील महिलाच आहेत. म्हणजे पूर्णतः महिला हा संपूर्ण मतदान केंद्र जो आहे तो हाताळत आहेत. इथे येणाऱ्या प्रत्येक मतदाराला सुरुवातीपासून कसं मतदान केलं पाहिजे याची माहिती दिली जाते आणि त्यानंतर केली जाते सर्व करतायत आणि म्हणजे सगळं जे काही मतदान केंद्रामध्ये काम चालू आहे हे पार पाडण्याकरता सर्व महिलाच कर्मचारी ठेवण्यात आलेले आहेत आणि हे सगळं पाहता मतदारांना देखील या संकल्पनेचा या संकल्पनेचं कौतुक त्यांनी केलेलं आहे. निवडणूक आयोगाचे आभार देखील मानलेले आहेत. पुढे जनरल अरुण पेडणेकर सह अजित मांढरे न्यूज 18 लोकमत पणजी.